and welcome back in our LBS online class. Children, now we are learning our chapter number 2, plants around us. In previous class we have studied about trees. What is trees? So children, tell me the examples of trees. Correct. Neem tree, mango tree, banyan tree, these are the some examples of trees. And children, tell me what is tree. Correct. Very big, tall and strong plants are called trees. Okay. So children, in previous video we have studied about trees. So today we are going to see our next type of plants, and today's our type of plant is shrubs. Baga, apan sathya aapla je chapter number 2 ahe plants around us, mhanje aapla sabhutali asnare je vanaspati ahe tyancha baddalcha mahiti apan bagat aho. Magil video madhe apan trees mhanje kay vruksha mhanje sarvat unch mothe ani majbut जे वृक्ष असतात त्यांना आपण ट्रीज असं म्हणतो. त्याचबरोबर त्यांना काय असतं, खोड असतं, मजबूत असं खोड असतं तपकिरी रंगाचं, तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रंक असं म्हणतो. त्याचप्रमाणे हे जे ट्रीज आहे ते अनेक वर्ष जगत असतात. आणि आपण जे ट्रीज आहे किंवा वृक्ष आहे त्यांची काही एक्झाम्पल्स पण मागील व्हिडिओमध्ये बघितली होती. आज आपण आपला दुसरा जो प्रकार आहे प्लांट्सचा, म्हणजे दुसरा जो टाईप आहे तो आहे श्रब्स. तर श्रब्स म्हणजे काय, झुडूप. तर याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. सो चिल्ड्रन, लिसन केअरफुली अँड लुक ॲट द बोर्ड. सो चिल्ड्रन, स्मॉल प्लांट्स, श्रब्स अँड हर्ब्स. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट श्रब्स. ओके. सो श्रब्स, श्रब्स म्हणजे काय, तर झुडूप. आणि ते कसे असतात, स्मॉल असतात. स्मॉल म्हणजे काय, तर लहान. म्हणजे झाडापेक्षा, झाडापेक्षा जे लहान काय असतात, प्लांट्स असतात, तर त्यांना आपण श्रब्स असं म्हणतो. श्रब्स म्हणजेच काय, झुडूप. तर तुम्ही बऱ्याच प्रकारचे फुलांचे झाडं बघता तुमच्या अवती भोवती, तर हे सगळे कुठल्या टाईप्स मध्ये येतात मग प्लांट्सच्या, तर श्रब्स या प्रकारामध्ये हे येत असतात. श्रब्स आर स्मॉलर दॅन ट्रीज. म्हणजे काय, तर हे जे श्रब्स असतात, म्हणजे हे जे झुडूप असतात, तर ते काय असतात, स्मॉलर असतात कोणापेक्षा, ट्रीज पेक्षा. आणि स्मॉलर म्हणजे काय, तर लहान. मग हे जे श्रब्स आहेत ते कोणापेक्षा लहान असतात, तर ट्रीज पेक्षा हे लहान असतात. मोठे असतात का, नाही. दे हॅव अ बुशी लुक. बघा, दे हॅव बुशी लुक म्हणजे काय, तर त्यांचं जे दिसणं असतं ते कोणासारखं असतं, झुडपासारखं असतं. बुश म्हणजे काय, झुडूप. ते कसे दिसतात, झुडपासारखे दिसतात. श्रब्स हॅव अ थीन उडी स्टेम. आणि याचं जे स्टेम असतं, म्हणजे जे खोड असतं, स्टेम म्हणजे काय, मी मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तुम्हाला, STEM स्टेम म्हणजे काय, तर खोड. तर मग हे जे श्रब्स असतात, तर त्यांचं खोड कसं असतं बघा, थीन असतं. थीन म्हणजे कसं, तर पातळ. उडी, उडी म्हणजे लाकडाच असतं. असं त्याचं काय असतं, तर स्टेम असतं म्हणजे खोड असतं. दे लिव्ह फॉर अ फ्यू इयर्स ओनली. आणि ते किती वर्ष जगतात, तर काहीच वर्ष ते जगत असतात. झाडांत म्हणजे जे वृक्ष असतात त्यांच्यासारखं ते अनेक वर्ष जगतात का, नाही. आपण बघितलं होतं की जे ट्रीज असतात, तर ते अनेक वर्ष जगतात. ट्रीज म्हणजे काय, तर मोठे झाड. ज्यांचं खोड मोठं असतं त्यांना आपण ट्रीज म्हणतो. त्या ट्रीज पेक्षा जे छोटे असतात, झुडपासारखे असतात, तर त्यांना श्रब्स म्हणतात. तर बघा, हे जे श्रब्स असतात, तर त्यांचं जे लुक असतं ते कसं असतं, बुशी लुक असतं. आणि त्यांचं खोड कसं असतं, तर थीन आणि उडी असतं. लक्षात ठेवायचं आहे. आणि ते किती वर्ष जगतात, तर बघा, दे लिव फॉर अ फ्यू इयर्स ओनली. म्हणजे काहीच वर्ष ते जगतात, अनेक वर्ष जगत नाही. ओके चिल्ड्रन, सो एक्झाम्पल्स ऑफ श्रब्स आर रोज, ROSE रोज. तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिसत आहे, कशाचं आहे हे रोज. रोज म्हणजे काय, गुलाब. नेक्स्ट जास्मिन, JASMINE जास्मिन. अँड नेक्स्ट एक्झाम्पल इज हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे काय, तर जास्वंद. ओके, रोज, जास्मिन अँड हिबिस्कस, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ श्रब्स. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो टुडे वी हॅव स्टडीड अबाउट श्रब्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण श्रब्स बद्दल शिकलो. तर बघा, हे जे तुम्हाला प्लांट दिसत आहे, वनस्पती दिसत आहे, हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर हे श्रबचं एक्झाम्पल आहे. आपण बघितलं की त्याचं जे खोड असतं, बघा हे काय आहे, खोड आहे श्रब्सचं. आणि ते कसं असतं, थीन म्हणजे पातळ असतं. बघा, झाडासारखं एकच खोड आहे का याला, नाही, तर वेगवेगळ्या आपल्याला त्या खोडाला फांद्या फुटलेल्या दिसत आहे.
आणि त्याचा खोड कसा आहे तर पातळ आहे। आणि हे जे सर्व गुलाब आहे किंवा हे जी फुलांची झाडं आपल्याला दिसत आहे तर त्याचा बुशी लुक आपल्याला दिसत आहे। तर ही सर्व कशाचे एग्जांपल्स आहेत मग तर श्रब्सचे एग्जांपल आहे। ओके, डिड यू गेट इट? सो चिल्ड्रन, टुडे योर होमवर्क इज लर्न द न्यू वर्ड्स फ्रॉम दिस टॉपिक। सो टुडे द न्यू वर्ड्स आर, फर्स्ट वर्ड इज एस एफ ए एल एल, स्मॉल। स्मॉल म्हणजे काय? लहान। नेक्स्ट एस एच आर यू बी एस, श्रब्स। कोणता वर्ड आहे ना? श्रब्स। श्रब्स म्हणजे काय? झुडूप। नेक्स्ट बी यू एस एच वाय, बुशी। बुशी म्हणजे पण काय? तर झुडूपच। टी एच आय एल, थीन। थीन म्हणजे काय? तर पातळ। त्यानंतर बघा एफ ई डब्ल्यू, फ्यू। फ्यू म्हणजे काय? तर काही। आर ओ एस ई, रोज। रोज म्हणजे गुलाब। जे ए एस एम आय एल ई, जास्मिन। जास्मिन म्हणजे जाई। एच आय टी आय एल सी यू एस, हिबिस्कस। परत एकदा ऐका कुठला वर्ड आहे हा? हिबिस्कस। हिबिस्कस म्हणजे काय? तर जास्वंद। हिबिस्कस म्हणजे काय? जास्वंद। तर हे सगळे आजचे आपले न्यू वर्ड्स आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे तर हे न्यू वर्ड्स व्यवस्थित तुमच्या सायन्सच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि त्याच्या स्पेलिंग देखील लर्न करायच्या आहे। ओके, सो रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी अवर नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू।